सर्वांना जय भीम नमस्कार। आज आपण बेसन पाटोडी पालक कशी बनवायची ते बघूया। तर मी त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून, लसणाच्या 5-6 कळ्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, एक टमाटर, शेंगदाणे, याचा आपण पेस्ट करून घेऊया। आणि त्यासाठी मी पालक घेतलेली आहे, छान याला बारीक कापून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। तर आता आपण पुष्पा किचन लॉगमध्ये जाऊन बेसन पाटोडी पालक कशी बनवतात ते बघू। तर मी आता पेस्ट करून घेते बारीक, ते पेस्ट झालेलं आहे आपलं बारीक करून। तर आता आपण बेसन पालक पाटोडी कशी बनवतात ते बघू। पहिले आपण पाटोडीचा तडका लावू, ते पातेल घेतलेलं आहे मी एक, त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम होऊ देऊ 2 मिनिट। तर आपण फोडणीमध्ये थोडं जिरं टाकून घेऊ, थोडी मोहरी टाकून घेऊ, दोन तीन पानं आपण म्हणजे 5 ते 6 कढीपत्त्याचे टाकून घेऊ स्वादासाठी। कच्चा कांदा, आणि अद्रक लसणाचा पेस्ट, कांद्याला थोडं होऊ देऊ आपण, शिजू देऊ 2 मिनिट। छोटा चमचा हळदी, छोटा चम्मच गरम मसाला, धनिया पावडर, 1 चम्मच काश्मीरी तिखट, एक चम्मच मीठ, पण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ थोडं। याच्यामध्ये पालक आपल्याला टाकून घ्यायची आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं। एक मिनिट याला शिजू द्यायचं, याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं अजून, बस याला उकळी येऊ द्यायची आता थोडा वेळ। टाकून ठेवते 2 मिनिटं, उकळी आली की आपण इथे बेसन लावून,
लतरी उकळी आलेली आहे बघा। तर आता आपण याच्यामध्ये 2 ते 4 चम्मच बेसन लावून घेऊ। आधी आपण एका पातेल्याला तेल लावून ठेवून देऊ। पातेल्याला तेल लावून घेऊ आपण असं छान, कारण पाटोळीचं बेसन आपण याच्यात हे करणार आहोत, पोळी पाटोळीच्या बेसनाची, तर चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी आपण हे तेल लावतो। असं लावून ठेवायचं। आता याला उकळी आली आहे, आपण थोडं कोथिंबीर सोडून घेऊ याच्यामध्ये आणि बेसन घोटून घेऊ। 3 ते 4 चम्मच आपल्याला याच्यात बेसन घोटायचं आहे, जोपर्यंत घट्ट होत नाही बेसन छान तोपर्यंत आपल्याला बेसन घोटायचं आहे याच्यात। असं छान घोटून घ्यायचं। ते थोडं आपलं पतलं झालेलं आहे, तर आपण अजून थोडं अर्धा चम्मच बेसन याच्यात घोटून घेऊ। झालेलं आहे आपलं घोटून। आता 2 मिनिट आपण याला असं झाकून ठेवू, म्हणजे वाफेवर बेसन छान शिजल्या गेलं पाहिजे। पाटोळीचं आहे ना पालक बेसन, हे छान वाफेवर शिजल्या गेलं पाहिजे। 2 मिनिटं आपण याला झाकून ठेवू। आता बेसन झालं का आपलं शिजलं का म्हणून बघू आपण। आपलं बेसन झालेलं आहे, आता आपण गॅस बंद करू। बेसन एका पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊ। आता याच्यामध्ये असं थापून घ्यायचं गरम गरमच। हे झालं आपलं पाटोळी, पालक पाटोळीचं बेसन थापून झालेलं आहे। आता आपण याला 5-10 मिनिटं असंच थंड व्हायला ठेवू। आणि आता आपण भाजीचा म्हणजे रस्स्याचा फोडणी, आता या पालक पाटोळीला रस्सा कसा करायचा ते बघू आपण। आता आता आपण पंजामध्ये तेल टाकू 3 चम्मच। त्याला 2 मिनिट गरम होऊ देऊ आपण।
थोड़ा चिमूटभर जीरे टाकून घ्यायचं आहे। तेज पान टाकून घ्यायचं। त्याचबरोबर 3 ते 4-5 हे पत्त्या कढीपत्त्याचे टाकून घ्या। बारीक चिरलेला कांदा, तसाही कांदा फोडून नाही टाकला तरी आपण कच्चा कांद्याचा पेस्ट केलेला असा आहे तोही पेस्ट टाकू शकतो आपण, नाही कच्चा कांदा टाकला तर। हे घरच्या घरीच भाजीला नसलं आपल्या काहीतरी आपण घरच्याच मसाल्यामध्ये घरच्याच कांदा तिखट मीठ मसाल्यात आपण हे भाजी साध्या पद्धतीने करू शकतो। तर आपण आता पेस्ट शिजवून घेऊ। तर आपण हा पेस्ट 2 मिनिट छान असं तेलामध्ये शिजू देऊ। मसाला झालेला आहे आपला शिजून तेलामध्ये। तर 1 छोट्या चमच्यानी हळद, 1 चमचा धनिया पावडर, मसाला, दोन चम्मच तिखट, एक चम्मच मीठ, यामध्ये आपण थोडं पाणी मसाल्याचंच टाकून शिजू देऊन थोडा वेळ मसाला। पाच मिनटं झाले आपल्या भाजीला रस्स्याला उकळी आलेली आहे। तर आपण आता ह्या थापलेल्या याच्या आपण अशा वड्या पाडून घेऊया। अशा वड्या पाडायच्या आणि मग याला आडव्यामध्ये अशा पाडायच्या। अशा छान छान बघ छान अशा वड्या पडतात बघा, असे छान। ह्या वड्या आपल्याला रस्स्यात सोडायच्या आहे। ह्या झाल्या आपल्या वड्या पाडून, आता ह्या वड्या आपल्याला रस्स्यात सोडायच्या आहे।
दोन मिनटं याला उकळ येऊ द्यायचे आपल्याला आता रस्यात सोडल्यानंतर ही झाली आपली रस्सा बेसन पालक पाटोड़ी। तर आता अपन एका प्लेट मध्ये काढून घेऊ।